काल एक बातमी वाचली, अतिशय दुःख झालं, कारण माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण आणि आमचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे यांनी कामाचा धडाका लावलेला आहे. त्या कामांच्या भूमिपूजनामध्ये व्यस्त असताना आमच्या कोपरोडच्या झोपडपट्टीमध्ये एक घटना घडली. त्या भाजपच्या बॅनरवरती कुणीतरी काळं फासण्यात आलं आणि अशा झोपडपट्ट्यांमध्ये सध्या नशेचे प्रकार खूप वाढलेले आहेत आणि नशा केल्यानंतर अनेक जण स्वतः नेते होतात आणि त्यांचे विचार एकदम भयानक होतात आणि ते मग काही निर्णय घेऊन काही करत असतात. आता निवडणुका जवळ येऊ लागल्यात आणि त्याचा संधीचा फायदा घेऊन कोणी असे नतद्रष्ट लोक जर वैमनस्य पसरवत असतील तर अशा नशेबाज माणसांवर नशेबाजांवर आळा घालावा अशी माझी पोलीस व्यवस्थापनाला विनंती असेल. कारण भाजपनेच्या माध्यमातून जी चांगली कामं चाललेली आहेत, कालच्या ज्या उद्घाटनामध्ये अतिशय न होणारी कामं झाली, माझ्या कोपरगावामध्ये सुद्धा अनेक कोटीची कामं सुरू आहेत. खासदारांनी 18 कोटी देऊन आमचा मानकुली ब्रिज आम्हाला जवळ केला, जेणेमुळे आम्ही ठाण्याला जवळ आलो. शिवाय रवींद्र चव्हाण यांनी जवळजवळ 12 ते 13 कोटी माझ्या प्रभागामध्ये दिलेले आहेत. ही चांगली कामं कोणाला भगवत नसतील आणि म्हणून कुणीतरी जलसी माणसांनी हा प्रकार केलेला आहे, ह्याचा मी निषेध करतो.